आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवर सर्व मित्रांचे खूप स्वागत आहे. काही मास्टर ॲप ओपन करा, 16:9 रेशो सिलेक्ट करा. असा स्टेटस आपल्याला खास म्हणजे आपल्या आई वडिलांसाठी हा स्टेटस केलेला आहे. पण नीट डाटा आपला चालू करा. प्रथम मीडियामध्ये जाऊन बॅकग्राऊंडमध्ये जाऊन ब्लॅक कलरची बॅकग्राऊंड आपल्याला निवडायची आहे. ती 30 सेकंदापर्यंत वाढवून घ्या. वाढून झाल्यानंतर पुन्हा लेयर्समध्ये जाऊन ओव्हरलेमध्ये जाऊन आपल्याला आपला डाटा मोबाईलचा चालू करायला आहे. गेट मोडमध्ये जाऊन स्पेशल इफेक्टमध्ये जाऊन या सरळ खाली येऊन फायर पॉवर हा इफेक्ट डाउनलोड करायचा आहे, इन्स्टॉल करायचा आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर डाटा आपला ऑफ केला तरी चालेल. जो आपण इन्स्टॉल केलेला आहे त्याची निवड करावी आणि 3 नंबरचा जो इफेक्ट आहे तो 30 सेकंदापर्यंत वाढवून घ्यावा. या पद्धतीने त्याला आपण उलट्या पद्धतीने उलट करावं पूर्ण. बघा, मी या पद्धतीने उलट केले जाते आणि त्याची साईज आपण वाढवून घ्यावी, स्क्रीन मोठी करून घ्यावी त्याची. अजून जरा आपल्याला स्क्रीन मोठी करावी. या पद्धतीने स्क्रीन मोठी झाल्यानंतर कैचीच्या साह्याने आपण त्याचे निम्मे कट करायचा. कैचीच्या साह्याने या पद्धतीने पाहू शकता, या पद्धतीने ह्याचे निम्मे कट करायचे आहे. सर्व या पद्धतीने झाल्यानंतर शेअर चिन्हाला टच करा व हा केलेला व्हिडिओ एक्सपोर्ट करा. पुन्हा आपल्याला काइनमास्टर ॲप ओपन करायचे. 16:9 रेशो सिलेक्ट करा. मीडियामध्ये जाऊन आपल्याला बॅकग्राऊंड ही ब्लॅक कलरची निवडायची आहे. तीही 30 सेकंदापर्यंत वाढवून घ्या. वाढून झाल्यानंतर पुन्हा मीडियामध्ये जाऊन लेयर्समध्ये जाऊन जो मी हार्टबीटचा लोगो दिलेला आहे त्याची निवड करा. मी हा माझ्या टेलिग्राम चॅनेललाही सेंड केलेला आहे. तो व्यवस्थित स्क्रीनवर असा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्या. या पद्धतीने व्यवस्थित लावून झाल्यानंतर पुन्हा शेअर चिन्हाला टच करून हा व्हिडिओही एक्सपोर्ट करा. एक्सपोर्ट झाल्यानंतर पुन्हा काइनमास्टर ॲप ओपन करा. 16:9 रेशो सिलेक्ट करा. जे आपण फायर व्हिडिओ केलेली होती, एक्सपोर्ट केलेली आहे, ती व्हिडिओला टच करा मीडियामध्ये जाऊन व त्याची स्पीड एकदम कमी करून घ्या, 0.5x, आणि 30 सेकंदापर्यंत तो व्हिडिओ कापून घ्या. कारण की आपला व्हिडिओ हा इफेक्ट हा एक मिनटा झालेला. आपण 30 सेकंदापर्यंत तो कमी करून घ्यावा. पुन्हा लेट्समध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन जो आपण आता एक्सपोर्ट केलेला हार्टबीटचा लोगो आहे त्याची फुल स्क्रीन करून घ्या. या पद्धतीने तो झाल्यानंतर पुन्हा क्रोम कीला टच करून या पद्धतीने त्याला ॲडजस्ट करा. ॲडजस्ट करून झाल्यानंतर पुन्हा लेयर्समध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन
आई आणि बापा ते मी छोटेसे नाव तयार केले आहे स्टेटससाठी. त्याची रिवॉर्ड झाल्यानंतर तेही 30 सेकंदापर्यंत वाढून घ्या. स्क्रीनवर ते व्यवस्थित या पद्धतीने लावून घ्या. तुम्ही कोणत्याही फॉन्टने तुम्ही तो लिहू शकता. मी हे सर्व जेवढे मटेरियल लागणार आहे ते माझ्या टेलिग्राम चॅनेलवरील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावर मी ते सर्व सेंड केले आहे. तेही 30 सेकंदापर्यंत वाढून घ्या. त्यानंतर लेयर्समध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन आपल्याला लाईफ लाईन टाईप करायची आहे. त्याला तुम्ही कोणताही आवडता तुम्ही फॉन्ट देऊ शकता. त्यालाही 30 सेकंदापर्यंत वाढून घ्या. तुमचा आवडता तुम्ही कोणताही फॉन्ट देऊ शकता. मी माझा आवडता फॉन्ट देत आहे. हे फॉन्ट तुम्हाला काइनमास्टर ॲपवर डाउनलोड करून मिळेल. त्याचा रंगही चेंज करून तुम्ही तुमच्या आवडीने ठेवू शकता. तोही स्क्रीनवर व्यवस्थितरित्या लावून घ्या. लावून झाल्यानंतर तुम्ही यासाठी कोणतेही सॉन्ग लावू शकता. तुमची निवड झाल्यानंतर सॉन्ग जरा मोठे आहे, जो आपल्याला हवा आहे तो भाग तोच कापून घ्यावा. जो भाग आपल्याला हवा आहे तेवढाच भाग आपण ठेवावा. बाकीचा भाग आपण कैचीच्या सहाय्याने कापून घ्यावा. त्यानंतर आपला काही लोगो असेल तोही आपण आपल्या स्टेटसवर लावू शकतो. तोही स्क्रीनवर व्यवस्थितरित्या लावून घ्या. पाहू शकता स्टेटस किती छान प्रकारे झाला आहे तो. त्यानंतर हा स्टेटस शेअर चिन्हाला टच करून तुमच्या आवडत्या 1080 पिक्सेल किंवा 1040 पिक्सेलमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करून घेऊ शकता. माझी एडिटिंग आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.